उचल नाही उचल ना फोन उचल लवकर फोन काहीची रिंग जाऊन राहिली ना फोनही ना फोन ना उचलून नाही राहिली बापा मय आई कुठं गेली तर काय माहीत विचारून घेतो म्हणतो आईले बी का पत्रिका आली का नाही आली आईले तर लग्नाला ये येते का नाही येत गेली असं नाही तर पाणी घेणी आणले बापा अजून लावतो मग थोड्या वेळानं दहाच मिनिटानं अजून मला बी सगळं घे घाय करायला लग्नासाठी आईने विचारून घेतो म्हटलं पहिले का तुला आली का नाही आली पत्रिका तर आई बी फोन नाही उचलून राहिली कुठं गेली एवढ्या वाडखोची तर हा आता जाऊन राहिली बापा अजून जाऊन राहिली रिंग आता उचलते का नाही उचलत उचल पाहिजे बापा बोलून माझ्या थोडस आहो माय फोन आला बापा कोणाचा होय तो काय माहित हॅलो कोण हॅलो आई मी शांती शांती बोलून राहि हा 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 शांती हा बोल बोल काय दिवसाचा फोन केला व कुठं गेली होती तू किती वेळची मी फोन लावून राहिली होती रिंग चालली ना उचलूनच नाही राहिली तू कुठं गेली होती बाप्पा अंदाज पकडला वाई म्या म्हणलंच म्या फोन उचलून नाही राहिली तर पाण्यालाच गेली असं नाही आणि बरोबर तू पाण्यालाच गेली होती तशी मोठी हुशार आहे ना बापा तू हम्म त्याच्यात कायची हुशारी वाई तू बी माय मजाकच करत बाबा अंदाज लावला मी गेली असन बा पाण्याने तर अंदाज खराच निघला पण हे पाय माय शांतीबाई अंदाज भी हुशार लोकच लावू शकते ना बाई असे कोणी बी अंदाज लावू शकते काय हो बाबा हां बरं आई मी काय म्हणतो हो हो मन मन काय म्हणतो तू मन, मन, मन. हां तुला पत्रिका आली का लग्नाची पत्रिका कोणाची मग अहो आई लहान वाली मावशी नाही काय तु बहीण लहान वाली सगळ्यात लहान तिच्या पोरीचं लग्न आहे ना बिंदूच आली नाही का तुला पत्रिका अ नाही मग बाबा शांती मुली तर नाही आली व पत्रिका अन हो शांती तुझ्या घरी आलं होतं का कोणी पत्रिका घेऊन घरचं तर कोणी नाही आलं होतं त्याच्या पोस्टाम आलं होतं पत्रिका घेऊन पोस्टानं पाठवल्या त्यानं पत्रिका माय व पोस्टानं पाठवल्या पाय बर घरी येवाले काय झालं होतं त्या पत्रिका घेऊन ना पोस्टानं पाठवल्या अ राहू दे ना नाई पाठवल्या तर पोचल्या आपल्यापर्यंत पत्रिका खेचलो या पत्रिका आल्या म्हणून आपण जावायचं पण आई तुला नाही आली ना पत्रिका तू येशीन कशी हो मग आता हो ना बापा शांती पाय बरं मोठ्या बहिणीला पत्रिका नाही दिली तिनं ना। आणि तुला आली म्हणतो पत्रिका नाही हा बाई मला तर ह्या दिवशीच आली पोस्टमन आणली आई तुझे बी येईन पोस्टातच टाकल्या असं सगळ्या पत्रिका ते ना तर तुझ्या घरी बी पोस्टमनच येईन इन, इन. आता माया घरी पहिले आली तुझ्या घरी उशिरा येईन आणि पत्रिका आली म्हणजे येशील ना मग लग्नाले हो शांते पत्रिका आली म्हणजे येईन न मी लग्नाले आणि तू वा तू काही येऊन राहिली मग आता लग्नाले काही येऊन राहिली म्हणतो काही जाऊन राहिली मग लग्नाले आणि लग्न कैचं आहे व कोणत्या तारखेचं आहे आणि कोणत्या दिवसाचं आहे अहो सोमवारचं ह्या सोमवारचं लग्न आहे ना किती तारीखायकडे सोमवारी हा एकवीस एकवीस तारखेचं आहे टाइम आहे मग आज तर मंगळवारच आहे येईन मग मला बियन पत्रिका येईन येऊन जाईन आणि मग शांते हैदिले येईन का डायरेक्ट लग्नालयाच्या किंवा कशी वाई तू आता मावशीच्या पोरीचं होय म्हणलं म्हणजे हळदीला हळदीला येईल मी हळद आणि मग लग्न आणि मग फिरती वरात हो हो मी आम्हीच म्हणतो हळदीला हळदीच्या दिवशी पत्रिका पोहोचले म्हणजे हा भाई ये मग हळदीच्या दिवशी भेटू मग आता लग्नातच आपण आणि चाल मग ठेवतो फोन हो हो ठेव आणि थांब थांब थां थोडशी थांब शांते आंधन व आंधन काय घेऊन राहिली तू आ आणि आयरपट्टा ते चालू आहे ना का लिवलं आहे का पत्रिका मध्ये आईर म्हणून चालू आहे ना ऐरपटी घ्यावा लागेल नाही 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 असं काही लिवलं आहे पत्रिका मध्ये ऐरपद्धत बंद म्हणून चालूच आहे ते ऐर बी घ्यावा लागन आपल्याला आणण्याचं पाहतो काय घ्यावायचं आहे दुकानात जाऊनच विचार करावं लागेल सामान पाहून आपलं बजेट पाहून ना काय घेतो काय नाही तो तिथंच दिसणार आता तुला का लग्नातच काय आणलं मी आता बर चाल मग ठेव शांते गौरीची तब्येतगी चांगली आहे गौरीची तब्येत चांगलीच बरं बरं ठीक आहे मग चल ठेव मग आई बी ठेव ठेव म्हणते ना बोलतेच बोलते शांते कोणाचा फोन होता माया आईचा फोन होता असं असं काय म्हणे तू याई काय नाही म्हणे मीच केला होता मग फोन काही नाही म्हणे फोन केली तुन आणि काय नाही म्हणे म्हणतो मुकी मुकीच होती का तू याई फोनवर मग तुला ऐकू कशा आल्या गोष्टी काय नाही म्हणे म्हणतो तसं नाही तस नाहीचे बाबा तसं नाही मी फोन केला होता आईले म्हटलं लग्नाची पत्रिका आली का नाही आली आईले बाबा म्हणून मी फोन करून होता आई नाही मीच म्हणू आईले पत्रिका नाही ना बोलायचे बाबा आईच्या घरी पत्रिकाच नाही पोहोचली अजून असं काय हो बोलायचे बाबा आपल्या घरी आली ना पत्रिका तर आपल्याला जावं लागेल ना लग्नाला सोमवारचं लग्न आहे तर रविवारी जावं लागेल ना हळदीच्या दिवशी हा हो मग जावं लागेल जाऊ मग बाबा लग्नाची खरेदी नाही काय आतापासूनच खरेदी करून ठेवून देऊ ध्याना ध्याना दिवस बाकी आहे गड्या हा मंगळवार बुधवार गुरुवार चार दिवस बाकी आहे तर चार दिवसात खरेदी करून घेऊ म्हणतो अशी म्हणतो बा मी आता तुम्ही सांगा काय तर खरेदी कायची काय खरेदी करा लागते लग्नाला आणि धन घेऊन घेऊ एखादं कटोरा फटोरा गिलास पिलास आणि बस काय मोठं फ्रीज ना कुलर ना टीव्ही घेऊन राहिली काय चार दिवस लागून खरेदी करायला वा वो वा बोलायचे बाबा तुम्ही बरेच बोलता एवढी मोठी कास्तकारी हाय आपल्यापाशी एवढं चांगलं घर आहे आणि त्याले अंधन कटोरा ना गिलास देता शोभन काय आपल्याले हा काय झालं नाही शोभाले सारा शोभते शोभून घ्यावं लागते सारा शोभते हा सारस शोभते शोभून घ्यावं लागते मोठे सादरे बोलून राहिले तुमचा ते गेला जमाना तो गिलास वाटीचा कटोऱ्याचा हो आता नवीन जमाना आहे तर नवीन जमान्यानुसार चालला लागते जसा जमाना बदलत चालला तसा आपण बी बदला लागते का जुन्याच रीतीनं चालन काय कटोरा गिलास घेतो म्हणून राहिले मोठे येतं मग काय घेतो म्हणतो तू बंगला घेतो काय का कार घेतो का एस घेतो <laughs> अहो गोल्याचे बाबा बंगल्या कारची गोष्ट नाही केली मी आणि एस टीची गोष्ट केली का मी मोठे बोलून राहिले तर कार्या नवीस रुपयाची गिलास न कटोरी घेता काय दिसन काय ते माया मतानच घेतो मी काय आहे चांगलंच घेतो आपल्या आपल्याला पाहिजे देताना बी शरम नाही वाटली पाहिजे असंच घेतो मी आंधन आणि आयुर्बी घ्यावा लागेल सगळ्यांसाठी आणि आपल्यासाठी बी कपडे घ्यावा लागेल सगळ्यांसाठी हो म्हणून मी घाई करून राहिली गडबड करून राहिली आणि मग वेड्यावर काही होणार नाही आणि लग्नाला तर जावाच आहे आखरीचं लग्न होय तर आखरीच्या लग्नाला तर जाऊच आता तुले काय कपडे पाहिजे व शांते तुले काय साडी पाहिजे हा शंभर साडी आहेत तुझ्या जवळ तरी साडी पाहिजेच म्हणतो काय बोलता व बापा गोल्याचे बाबा शंभर साड्या आहे म्हणता माझ्यावर चला बरं मोजून दाखवा तुम्ही किती साड्या हाय माझ्यावर तर जरा जे आहे ते तर बोलत जा बापा मोठे बोलतात उचलली जिबन लावली सटकन टाळ हाँ? कौन साडे नाही का तुझ्या जवळ हा शांती साड्या नाही आहे फाटल्या का सगळ्या साड्या हाये लय दहावी साड्या आहे पण जुन्या नाही झाल्या का सगळ्या आता लग्नाला जातो म्हणतो तर नवीन साडी नाही घेऊ काय एक दोन तर नवीन साड्या पाहिजे ना लग्नात घालाले ह्या जुन्या पुराने दोन चार वेळा घातलेल्या घालू काय आता तिथं लग्नामध्ये तुलाच पाहिजे का लोक हाव पाहिजे मलाच पाहिजे मी तर घेईन मस्त दोन साड्या घेईन मस्त हजार हजार रुपयावाल्या तुमचं नाही ऐकणार तुम्ही तर बस काही लग्न येऊ आलं काही खर्च आला का बस असे तोंड थाकट वरतो <laughs> चला मग काही चालता सगळे खरेदी लागेल मला मायासाठी साड्या चप्पल अजून टिकल्या पिना बांगड्या हे ते सगळं घेवायचं आहे मुले हो अन ऐर बी घ्यावायचा आहे आंदन बी पाहून घेतो काय घेवायचं आहे काही नाही तो चला बरं चला बाजारात घेऊ सगळं हो हो चल चल जेवढे पैसे आहे तेवढे पुरे खर्च करून टाकत एकाच लग्नामध्ये अजून समोर लग्न नाही येणार काय का, ये का तुम्ही माऊस बहीण अजून रिश्तेदार काय मग अजून पत्रिका आली लग्नाची दुसऱ्या लग्नात त्याच्यात काय खर्च करशील खर्च करायची गोष्ट केली का, हा? था था के के का मी मी बी पाहतो ना मी बी बरोबर बजेट बजेट मध्येच घेतो सगळं पुरे पैसे काय खर्च करू मला समजत नाही काय मी म्हणलं तुम्हाला हजार हजार पण तिथे गेल्यावर पाहतो मी पाचशे पाचशे चांगल्या तर घेऊन घेतो आहे फक्त माया मावशीला घेऊन घेईन चांगली आणि मग बाकीच्या शे रुपयाच्या मी बरोबर बर करतो ते बजट तुम्ही एवढे घाबरू नका मायावर विश्वास ठेवा आणि चला पाहू न घेऊन सगळं जे जे जेव्हा आठवणी आठवणी हो सोमवार रविवारी जावं लागते लग्नाला हो चला मग उठा पटकन उभे आणि चला हो चल तू समोर हात पाय धुऊन येतो मी हो या मग जास्त वेळ लावू नका आणि थैली घेऊन येता 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 मी समोर त्या कांताले बी घेऊन घेतो मग नाही शांताबाई गेली म्हणून खरेदी करायला लग्नाची ना मला नाही नेलं म्हणून तिले चालता चालता बोलावतो आणि सांग तिला घेऊन घेतो आणि जाऊ आपण ती घेऊन हा बरं बरं ठीक आहे ये कांताले घेऊन ये रस्त्यावर नाही तर बस जो नको तिच्याजवळ गोष्टी करत असं वास व माय करून हो बापा नाही करत गोष्टी नाही करत गोष्टी असं वा वायन तसं व माय सांगून राहिले तर <laughs> आणि तुम्हाला सांगतो लवकर हातपाय तोंडून नाही या नाही तर बसान साबण चोपडत मार घासत बसान तोंड आली हो हो येतो मी लवकरच येतो थैली आणता सांगा हो आणतो ना थैली आणतो थैला आणतो तू जाय पाशा समोर समोर